जुन्नर येथील बोडके नगर मध्ये प्रथमच कांस्य थाळीचे आयुर्वेदिक फूट मसाज सेंटर श्री हनुमंत शिंदे यांनी सुरू केलेले आहे। जुन्नर व परिसरामध्ये नव्याने आणि प्रथमच सुरू झालेल्या सुमन कांस्य थाळी आयुर्वेदिक फूट मसाज सेंटरला नागरिकांचा अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। आपल्याकडे आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग सांगितले आहे, ज्यात कांस्याच्या वाटीने पायाला गाईचे किंवा खोबऱ्याचे तेल चोळले तर त्याचे शरीरासाठी अनेक फायदे सांगितलेले आहे। मग यामध्ये मुख्यतः वात, पित्त, उष्णता आणि हाडांच्या त्रासासाठी हे अतिशय उपयुक्त आहे। श्री हनुमंत शिंदे यांची कन्या पूर्वा शिंदे सांगतायत आपल्याला या फूट मसाज सेंटर बद्दल। चला तर मग ऐकूया। नमस्कार, मी पूर्वा शिंदे। इथे जुन्नर मध्ये आम्ही सुमन कांस्य थाळी ह्याचं सुरुवात केलेली आहे। इथे पहिल्यांदाच हे असं काहीतरी प्रकारची फूट मसाज पहिल्यांदा जुन्नर मध्ये चालू केलेली आहे। तसं बघितलं तर कांस्याच्या भांड्याचे भरपूर फायदे, तर जुन्यापणापासून कांस्याच्या भांड्याचे, जसं जर पायाला जर कांस्याच्या वाटीने मसाज करायचो आपण, तर पायाची जी उष्णता आहे, अंगातली जी उष्णता आहे ती कमी व्हायची। तर कांस्याच्या ह्या फूट मसाजच्या थाळीने असे फायदे की ह्यातनं बॉडीची उष्णता, वात, पित्त हे सगळं कमी होतं। तर त्याप्रकारे जर आपण बघितलं तर आता जे वयस्कर माणसं आहेत त्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी हे असे भरपूर त्रास असतात, आणि जास्त वेळ उभं राहिलं की भरपूर महिलांना टासदुखीचे पण त्रास होतात। तर ह्या फूट मसाजने जर रेग्युलर केले तर हे सगळे त्रास कमी होतात, आणि बऱ्यापैकी डोळ्यांचे जे स्नायू आहे आपले ते पण एकदम नीट होतात, की लांबचं दिसत नाही काही काही लोकांना, किंवा असं ब्लर दिसतं, तर ह्याच्याने ते पण सगळे रोग कमी होतात। आता डायबिटीजसारखे रोग असतात, भरपूर लोकांना बऱ्याच प्रकारचे आजार आहे, तर हे फूट मसाजने भरपूर आजार कमी होतात, कारण हे रक्त पुरवठा आपल्या शरीरात चांगला होतो। जर तो ब्लड आपल्या बॉडीत जर ब्लड सप्लाय चांगलं झालं, आपल्या ब्रेनला ब्लड सप्लाय चांगलं झालं, तर बॉडीतले भरपूर असे आजार आहेत जे आपले कमी होतात। धन्यवाद। 8 दिवसांपासून फूट मसाज सेंटरमध्ये येणारे श्री सुरेश शिंगोटे सांगतात। सुरेश शिंगोटे, मी तो आज दरे येतो मसाज करायला। हे काश्याची थाळी आहे, त्याच्यावर पाय धुवून ते गावठी तुपामध्ये ते पाय घसरून निघतात, मसाज चांगले होते। त्याच्यापासून एवढा फायदा आहे की माझ्या पायांना मुंग्या येत होत्या, गुडघे दुखत होते, तर ते मला बराचसा 50-60% फरक झाला आहे 8 दिवसात। सबाई सुरेश मोठे, मी कसे थाळीला 10 दिवस झाले येते। माझा डाव्या पायाची मांडी पूर्ण चिमकुड्या घातल्या, तरी तो चिमटा बसत नव्हता, एवढी बधीर होती, आत्ता तिला चिमकुडा घातल्या तर समजून, आणि मुंगे याच्या पायाच्या कमी झाले। नमस्कार, सुमन कांस्य थाळी फूट मसाज सेंटरमध्ये आपले स्वागत आहे। हे आपलं खोबऱ्याचं तेल घाण्याचं वापरतो आपण कस्टमरच्या मागणीनुसार। त्याच्यानंतर आपल्याकडं तिळाचं तेल आहे, हे ज्याची शरीराची गारवा सॉरी शरीराची जी हे असते गारवा असतो, आणि तळपायला गार असतो त्याठी आपण हे वापरतो उष्ण असल्यामुळं। त्याच्यानंतर हे गीर गाईचं तूप आहे, हे आपण प्रत्येक कस्टमरच्या मागणीनुसार त्याप्रमाणे वापरतो। त्याच्यानंतर एक कस्टर्ड ऑइल आहे, हे पण कस्टमरच्या मागणीनुसार आपण त्याच्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणे वापरतो। हे आता गीर गाईचं तूप आहे, जे शिंगोटे काका आहे यांना हे गीर गाईच्या तुपाची शरीर जास्त आवश्यकता असल्या कारणानं आपण पायाला त्याच्याने मसाज देणार आहे। Thank you.
आता शिंगोटे काका जे पाय तळपायाची जी फूट मसाज करून घेत आहे, तर आपल्याला असं वाटेल की हा जो पायाचा मळ आहे पण हा मळ नसून ही आपली शरीराची जी उष्णता आहे ती शोषून घेते आणि जे टॉक्सिन्स आहे ते जे अनावश्यक टॉक्सिन आहे ते बाहेर पडतात, त्याच्यामुळे ही खाली पूर्ण काळी पडते. मी रंजना हनुमंत शिंदे, आज आपण सुमन कास्य थाळीच्या माध्यमातून जुन्नरमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने व पारंपरिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जुन्नरमध्ये याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. तसेच आयुर्वेदिक जे आहे सुमन कास्य थाळी, काशाच्या थाळीने मसाज केल्यामुळे होणारे फायदे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करत आहे. यामुळे लोकांना व्याधींपासनं व बऱ्याचशा जे जुन्या अंटाशी दुखणी आहे याच्यापासून दूर राहण्यासाठी मदत मिळत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहितीपत्रकामध्ये मोबाईल नंबर आणि फूट मसाज सेंटरचा ॲड्रेस दिलेला आहे, त्यामुळे ज्याला कोणाला संपर्क साधायचा आहे त्यांनी या नंबरवर संपर्क साधू शकता आणि फूट मसाज सेंटरला भेटही देऊ शकता.